यावर्षी सेंट्रल बँकेतील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार। पारनेर तालुक्यातील पळशी येथील सेंट्रल बँकेच्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार चालू असून शाखा व्यवस्थापक वारंवार कामावरती गैरहजर राहत असल्यामुळे शेतकरी वर्गाचे विविध प्रश्न प्रलंबित असून बँकेतील व्यवस्थापक लवकरात लवकर कामावर हजर न झाल्यास बँकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दीपक गुंजाळ यांनी दिला आहे। शाखा व्यवस्थापकाकडून विविध कारणांखाली कायमच अडवणूक होत असून व्यवस्थापक कायमच गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत। अनेक वेळा ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या बँकेतील व्यवस्थापकाची तक्रार केली असून या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही। पळशी सेंट्रल बँकेत जवळपास 7 ते 8 गावांसाठी शासनाच्या विविध योजना व आर्थिक देवाणघेवाणीसाठी एकमेव बँक असल्याने शासनाच्या पीक कर्जासह इतर शासकीय योजना देण्यासाठी कायमच टाळाटाळ केली जात आहे। नमस्कार, मी दीपक गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते वनकुटे। आमच्या पळशी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या शाखेचे शाखाधिकारी गेले अनेक दिवसापासून कामावर येत नाही, तसेच शेतकऱ्यांचा फोन उचलत नाही। या शाखेत जवळजवळ 6 ते 7 गावे या शाखेशी संलग्न असून कृषी कर्ज तसेच संजय गांधी योजना यासारख्या असंख्य शासकीय योजना या बँकेशी संलग्न आहेत आणि या शाखेतील शाखाधिकारी येत नसल्यामुळे येथील लोकांना प्रचंड अडचण निर्माण झाली आहे। कृषी कर्जासंदर्भातील बऱ्याचशा फायली त्या ठिकाणी पेंडिंग आहेत। अनेक शेतकऱ्यांना या गोष्टीचा प्रचंड त्रास होत आहे, तरी लवकरात लवकर या शाखेमध्ये शाखाधिकारी रुजू झाले नाहीत तर आम्ही मोठ्या प्रमाणावरील आंदोलन त्या ठिकाणी जाऊन करू अशी मी या ठिकाणी विनंती करतो।